Esperanza. ¡Yendo! ¡Doctor! ¡Vamos en Esperanza! ¡Yendo! ¡Doctor! ¡Vamos en Esperanza! ¡Yendo! ¡Chusen adelante, se están diciendo! 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 आरपीआयच्या वतीने धिक्कार असो नेमकं काय? काल या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नांदाजी गुलाबराव पाटील साहेब हे अंमळनेर मार्ग धुरम धरणगाव मार्ग पारधी येत असताना धरणगाव येथील महाराष्ट्राचे आरते दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना गुलाबराव पाटील साहेब यांनी मंत्री मोदी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर गुलाबराव पाटील साहेब तिथून निघाल्यानंतर मंत्री मोदी तिथून निघाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे विभाग प्रमुख आहेत गुलाबराव वाघ म्हणून यांनी त्यांचा अभिषेक केला म्हणजे पुतळ्यांचा अभिषेक केला. मला असं एक म्हणायचं आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की ह्या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे, समतावादी लोक आहे. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे. येत्या उद्या 75वा राष्ट्रीय सण आपण उत्साहात साजरा करतो आहे आणि हे असताना कर्मकांड असेल, भेदाभाद असेल आणि त्या मोठ्या महापुरुषाला दूध टाकून दही टाकून अभिषेक करतायत म्हणजे त्यांची पाणी टाकून त्याला स्वच्छ करताय याचं प्रयोजन काय? म्हणजे या महापुरुषांना अगोदर महापुरुष अपवित्र होते का? गुलाबराव पाटील अपवित्र आहेत का? ठीक आहे, पक्षाची भूमिका असेल, पक्ष शिंदे गट बाहेर आला असेल, त्याचा वैयक्तिक वाद आहे,
परंतु त्या वादाचा प्रसाद कुठेतरी राष्ट्र महापुरुषावर न पडता, राष्ट्रपुरुषावर न पडता आपण वैयक्तिक त्यावर टीका करू शकतो, त्याबद्दल आम्ही बोलणार नाही, परंतु इतक्या मोठ्या महापुरुषांवर असं करणं ही अत्यंत छेदक बाब आहे. मी असा निषेध करतो आणि संबंधित ज्या धरणगावचे शिवसैनिकाशी संबंधित असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई जिल्हा परिषदेने सखोल चौकशी करून, जिल्हा पोलीस प्रशासनाने, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सखोल चौकशी करून, निष्पक्ष चौकशी करून संबंधित कठोर कारवाई करावी. आणि यानंतर असं कोणतंही काम, असं कोणतीही संघटना असेल, राजकीय पक्ष असेल, अशा महापुरुषांना डोळ्यासमोर समोर ठेवून म्हणजे आपलं काम करून अशा महापुरुषांना असं म्हणजे शुद्धीकरण करत असेल ही बाब अत्यंत चुकीची आहे. आणि या निषेध म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड ही रस्त्यावर उतरलेली आहे. याच्या पुढची काय भूमिका, काय मागणी असेल तुमची? हा उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्या माननीय आमदार गुलाबराव पाटील साहेब हे जे ध्वजारोहण करणार आहेत, आम्ही त्यांना उद्या निवेदन देणार आहे की ही जो घटना आहे भाऊ, ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्थ घटना आहे. की असं मी पहिल्यांदा समजतो की महाराष्ट्रातील ही पहिला घटना आहे. बरेच मंत्री आले, बरेच मंत्र्यांनी परत गिरीश भाऊ होऊन गेले, त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं, परत आपले आपले मंत्री आपल्या जिल्ह्यात जात आहे, अभिवादन करत आहे, सभा घेत आहेत, परंतु तिथे कोणत्या जिल्ह्यात असं झालं नाही. मग जळगाव जिल्ह्यातच असं काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, डॉक्टर बाबासाहेबांचा असेल असा अभिषेक होत आहे. याचा निषेध म्हणून आम्ही जाब विचारणार आहे माननीय गुलाबराव भाऊ यांना, आणि माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय SP साहेब असतील यांना मी उद्या जाब विचारणार आहे की त्यांच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेतली, काय कारवाई केली. असं नाव? मी अनिल अडकपोल, महानगर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड. माझ्यासोबत आमचे युवकचे अध्यक्ष मिलिंदभाई सोनवणे, प्रताप भाऊ बनसोडे, महानगर उपाध्यक्ष अनिल लोंढे, नरेंद्र मोरे, सागर सपकाळे, नागराज ढिवरे, जुलाल बाविस्कर, नरेंद्र मोरे, किरण भाऊ अडकमोले, संबंध सर्व आरोपी आहे. आज ही फक्त थोडी आम्ही म्हणजे एक मेसेज द्यावा म्हणून कमी संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत. उद्या मोठा आपला देशाचा सण आहे, गल्ली मोहल्लेमध्ये सण आहे, पूरा देश एक चांगलं वातावरण या देशामध्ये झालेलं आहे. आपण 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि कुठेही कालबोट लागू नये, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आज आम्ही फक्त 5-25 लोक जमा होऊन आज या व्यवस्थेवर उतरलोय. परंतु भविष्यात उद्या परवा आगर त्या माणसानं त्या समुदाय कारवाई न झाली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र स्वरूपाचा आंदोलन या ताकदनिशी रस्त्यावर उतरे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी आठवड्या पाके पडो, हम तुम्हारे साथ है. माता ही आठवड्या पाके पडो, हम तुम्हारे साथ है. अनिल भाई अलग मला पाके पडो, हम तुम्हारे साथ है. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, शिव